नमस्कार, मी तन्वी। तन्वी टेस्टी फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार, पौष्टिक आणि उष्णता कमी करणारी नाचणीची आंबी कशी बनवायची हे पाहणार आहे। आंबील बनवण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे, 3 कप पाणी घेतलेलं आहे मी इथे, 1, 2 आणि हा 1/3 कप घेतलेला आहे। तर तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने मोजून पाणी घेतलं तरी चालेल। तर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, त्याचसोबत 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकणार आहे, त्यासोबत तुम्ही धणे पावडर ही टाकली तरी चालेल आवडत असेल तर। आता इथे आपण पाण्यासोबत मीठ आणि जिरे पावडर मिक्स करून घेऊ आणि इथे मी हे नाचणीचं पीठ टाकलेलं आहे, 2 मोठे चमचे नाचणीचं पीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ पूर्ण असं पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे, ह्याच्या गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण ही वेगळ्या पद्धतीने नाचणीची आंबील बनवणार आहे। बरेच जण ताकासोबत ह्याला शिजवतात, पण आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे ताक किंवा दही हे गरम करायचं नाही किंवा कोणत्याही पदार्थाबरोबर शिजवायचं। तर इथे आपण पाण्यात नाचणीचं पीठ पूर्ण शिजवून घेणार आहे। तर मीडियम गॅसवर आपण इथे नाचणीचं पीठ पाण्यासोबत शिजवून घेणार आहे। 1-10 मिनिटांमध्ये त्याला उकळी येते आणि चांगलं घट्ट असं ते शिजतं। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन, गौरी डेकोरेशन, थीमवाले केक, वेगवेगळ्या रांगोळ्या तुम्हाला मिळून जातील। तर असंच आपण इथे एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली पीठ चिकटायला नको। तर 10 मिनिटांनी पाहू शकता तुम्ही या टाईपमध्ये घट्ट होतं आणि या पिठाला उकळी आलेली आहे, पीठ शिजलेलं आहे पाण्यामध्ये। तर आता मी एक झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी फक्त वाफ येण्यासाठी ठेवणार आहे। गॅस एकदम मंद करायचा आहे, पाहू शकता तुम्ही एकदम उकळी आलेली आणि पीठ शिजलेलं आहे। तर मी इथे गॅस बंद करते आणि हे असंच थंड व्हायला बाजूला ठेवून देते। तर इथे थंड झालेलं आहे, पाहू शकताय किती घट्ट झालेलं आहे हे पीठ। तर हे आपण असं हलवून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे असतील तर त्या व्यवस्थित मिक्स होऊन जाते। ज्या कपाने पाणी घेतलं होतं त्याच कपाने आपण इथे ताक घेणार आहे। हे ताक तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। जर ताक आंबट असेल तर तुम्ही कमी घालून थोडंसं पाणीही वाढवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही पातळ जाड करू शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची ठेचून घालू शकता किंवा लसूण पेस्ट घालून मिक्स करून कोथिंबीर घालून सर्व करू शकता। तसेच ही आंबील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 दिवस ठेवून सर्व करू शकता। एकदम पौष्टिक आणि छान अशी आंबील आपली रेडी झालेली आहे, एकदम पौष्टिक आणि कुणीही प्यावी अशी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालणारी, उष्णता कमी करणारी आंबील रेडी झालेली आहे। परत आपण भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। थँक्यू।